मतदान होतंय, आज आपण मतदान केलं, मतदानात पहिली प्रतिक्रिया काय आपली? नक्कीच प्रतिक्रिया हीच आहे की संपूर्ण महाराष्ट्राने एक निर्णय घेतला, आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा हा निर्णय घेतलेला, आणि मला वाटतं जुन्नर तालुका त्यामध्ये अजिबात मागे राहणार नाही. ज्या पद्धतीनं गेले कित्येक दिवस अतुल बेनके यांनी तालुक्याच्या प्रश्नासाठी, पाण्याच्या प्रश्नासाठी, टोलच्या प्रश्नासाठी प्रत्येक वेळी तालुक्याच्या हिताचा जो लढा उभा केलेला आहे, त्या लढ्याला संपूर्ण जुन्नर तालुका नक्कीच मनापासून साथ देईल. आणि आता मतदान केलं आहे आणि स्वतःच्या गावात आम्ही फेरफटका मारतोय, पण ही नक्कीच परिवर्तनाची चाहूल आहे, ही नक्कीच परिवर्तनाची नांदी आहे, आणि महाराष्ट्रातलं परिवर्तन होईल आणि ते होत असताना जुन्नर तालुका हा प्राधान्यानं पुढे राहील. मतदारांना काय आवाहन करावं? मायबाप मतदारांना एवढंच आवाहन करेन की ही केवळ निवडणूक नाही, ही आपल्या भविष्याची लढाई आहे. त्यामुळे महाराष्ट्र कोणाच्या हातात द्यायचा, महाराष्ट्राची सूत्र कारभार कोणाच्या हातात द्यायचा हे ठरवण्याची लढाई. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येनं मतदान करा, आणि ज्या लोकांनी शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग केला, तरुणांच्या रोजगाराचा खेळ खंडोबा केला, माता बहिणी भगिनींच्या सुरक्षेचा खेळ खंडोबा केला आहे, आणि इतकंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान वारंवार केला आहे, त्या लोकांना त्यांची जागा दाखवून देण्याची हीच वेळ आहे, हाच मुहूर्त आहे. त्यामुळे हा मुहूर्त साधा आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान करा. आम्हाला तुझी जोडी लोकांना पाहिजे अपेक्षा आहे, काय सांगाल? नक्कीच, एकतर समाजकारण राजकारणाच्या पलीकडं आम्ही दोघं खूप चांगले मित्र आहोत, अगदी लहानपणापासूनचे मित्र आहोत, आणि खरोखर लहानपणापासूनच्या मित्राला आमदार होताना बघणं हा नक्कीच आनंद आहे. आणि जेव्हा आम्ही दोघे एकत्र काम करू, तेव्हा तालुक्याच्या विकासासाठी काम करत असताना लोकप्रतिनिधींमध्ये जो एक समन्वय असतो, हा एक अत्यंत चांगला समन्वय आमच्या दोघांमध्ये असेल, आणि ज्याचा फायदा नक्कीच तालुक्याला होईल. तुम्ही सांगितलं की परिवर्तनाची नांदी आहे, अतुल बेनके निश्चित निवडून येते, तर काय वाटतं किती मतांनी निवडून येऊ शकते? कसं आहे, जास्तीत जास्त मतांनी माझी तर मित्र म्हणून माझी इच्छा आहे की तालुक्याने मला 41-42 हजाराचं लीड दिलं होतं, त्याहीपेक्षा जास्त मताधिक्यानं माझा मित्र निवडून यावा ही माझी भावना आहे. सर काय सांगाल? नाही, निश्चित प्रकारे परिवर्तनाचं वारा आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेबांचा विजय होणार आहे. आम्हाला तुमची जोडी सोबत आहे, सगळीकडे फिरणार आहे काय? नाही, ही जोडी काय आजची नाही आहे, ही जोडी आमची लहानपणापासून आहे आणि बहुतेक देवानीच पाठवली असेल, कारण त्यांचं नामचं जन्मसाल पण एक आहे. फार बालवाडीपासून पहिली 10वी आमची शाळा वेगळी होती, पण आमची बॅच एक आहे, आणि तेव्हापासून ते डॉक्टर झाले, मी इंजिनियर झालो, आणि आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये काम केले, आणि भविष्यामध्ये हे आम्ही दोघं एकत्रित येऊन जुन्नर तालुक्यातला एक महाराष्ट्रात एक अव्वल नंबर करायचं आम्ही ठरवलं आहे. यासोबत मकरंद पाटे आपल्यासोबत आहे, दादा काय सांगा? यावेळी जुन्नर तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट मोठी आहे. मनसे पण राष्ट्रवादीसोबत आहे. अतुल बेनके 100% विजय होणार आणि मनसे फॅक्टर काम करणार, मनसे या निवडणुकीत किंग मेकर राहणार. सुरज वाजगे सुद्धा आहेत, दादा काय सांगा? खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला आता पवार साहेबांची गरज आहे, आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आम्ही नारायणगावकरांनी ठरलो होतं की नारायणगावचा खासदार करायचं आहे, त्याप्रमाणे नारायणगावकरांनी आता ठरवलं की नारायणगावचं आमदार करायचं आहे, आणि अतुल शेटच्या मागे नारायणगावकर खंबीरपणे मागे आहेत. आणि मला इतर उमेदवारांच्या बाबत जास्त सांगायचं नाही, परंतु एका उमेदवाराला मंत्री व्हायचं आहे, दुसऱ्या उमेदवाराला फक्त आमदारच व्हायचं आहे, परंतु तालुक्याच्या हिताच्या प्रश्नासाठी, आपल्या पाण्याच्या हक्कासाठी फक्त अतुल शेट लढा देते, आणि तालुक्याच्या हिताच्या प्रश्नावर फक्त अतुल शेटने त्या ठिकाणी आपल्या समोर सगळ्या जाहीरनामा मांडला आहे. मला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, आणि जे नवीन वोटर आहेत, जे फर्स्ट टाईम वोटिंग करणार, त्यांना पण आवर्जून सांगायचं की आपला उमेदवार बी सिव्हिल इंजिनियर आहे. तुम्ही आज बाकीच्यांचं मला शिक्षण काढायचं नाही, परंतु फर्स्ट टाइम वोटर आहे, त्यांनी नक्की जे एज्युकेटेड आहे, त्यांनी नक्कीच अतुल शेटच्या मागे खंबीरपणानं उभं राहावं. आपल्या तालुक्यातलं पाणी आपल्याला जिथं राखायचं आहे, म्हणून अतुल शेटच्या मागे खंबीरपणानं उभं राहावं. नारायणगावकरांनी तर निर्धारच केला की आम्हाला नारायणगावचं आमदार करायचं, जसं ज्याप्रमाणे खासदारांच्या मागे संपूर्ण नारायणगाव उभं राहिलं, त्याप्रमाणे आमदारांच्या मागे नक्कीच उभे राहतील, आणि नक्कीच विजयाचा टिळा आणि गुलाल नक्कीच अतुल शेटच्या अंगावर पडेल. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो की विजयाचा गुलाल राष्ट्रवादीत उधळणार, गडाळाचा या ठिकाणी विजय होणार असं या ठिकाणी सांगितलं जात आहे. जर विचार केला तर अमोलातुलची जोडी निश्चित पाहायला मिळेल, आणि लोकसभेपेक्षा अधिकेचं मताधिक्य या ठिकाणी अतुल बेनकेंना मिळेल अशी भावना या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. आपण मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा शिवनेर प्राईम. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा, आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.